बरेच जण खूप दुःखी असतात. त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या अडचणी, त्यांचे संकट याचाच विचार करत ते जगत असतात. आणि ते फक्त आणि फक्त त्यामध्येच गुंतून जातात आणि त्यांचं आयुष्य जगणंच विसरून जातात. ते सतत हाच विचार करत असतात की आम्ही काय करायचं, आमच्या आयुष्यात इतके दुःख आहेत, इतके संकट आहेत, इतके प्रॉब्लेम्स आहेत. एका अडचणीतून बाहेर निघतो तेवढ्यातच दुसरी अडचण येते. सतत सतत काही ना काही प्रॉब्लेम्स आम्हाला येत असतात. आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जणाला असंच वाटतं की माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, माझीच लाईफ सगळ्यात टफ आहे, मला जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते कुणालाच नाहीयेत, माझ्याच सोबत असं होतं, फक्त मीच का, मलाच का प्रॉब्लेम्स आहेत, मलाच का समस्या आहेत, इतर लोक तर खूप खुश दिसतात मला, सगळे प्रॉब्लेम्स फक्त मलाच आहेत, असंच प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येकाला. पण एक गोष्ट जाणून घ्या, दुःख, अडचणी, संकट प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, पण सगळेच लोक त्या दुःखांमध्ये अडकून नाही जात. त्यांना माहिती असतं की कुठपर्यंत त्या दुःखांचा विचार करायचा आणि कुठपर्यंत काहीतरी वेगळं करायचं, कुठपर्यंत त्या दुःखांना इग्नोर करायचं. पण काही लोकांचं तसं नसतं, त्यांना त्या दुःखांमधून बाहेरच येता येत नाही. त्यांना त्यांचे दुःख इतके मोठे वाटतात आणि कदाचित ते असतातही त्यांच्यासाठी मोठे, पण मग ते त्या दुःखांमध्ये गुंतून इतर गोष्टी करणंच विसरून जातात. त्यांच्या आयुष्यात अजून बऱ्याच चांगल्या गोष्टीही घडतात, पण त्याकडे ते लक्षच देत नाही किंवा त्यांचं लक्षच लागत नाही, कारण त्यांचा सगळा फोकस हा फक्त त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे असतो. आणि काही काही तर खूप जुन्या अडचणींपासून आजही स्वतःला त्रास करून घेतात की इतक्या काही वर्षांआधी माझ्यासोबत असं काहीतरी झालं होतं, किती वाईट झालं होतं माझ्यासोबत, म्हणजे जे खूप वर्षाआधी घडून गेलंय त्याचाही ते आत्ता विचार करून दुःखी होतात. ते अशी लाईफ जगत असतात जसं त्यांची लाईफ थांबूनच गेलीय, जसं त्यांना करण्यासाठी काही उरलंच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही दुःख किंवा कुठलंही सुख त्याच्या त्याच्या जागेवर इतकं मोठं नसतं जितकं आपण त्याला बनवतो. कधी कधी मोठ्यातलं मोठं दुःख जरी आलं तरीही काही जण त्या दुःखाचा अगदी हसत सामना करतात. हसत म्हणजे ते अगदी संयमाने विचारपूर्वक काम करतात आणि त्यांच्यानुसार ते त्या दुःखाला मोठं किंवा लहान समजतात. ते असंच म्हणतात की हे जे काही आहे ना माझ्याच साठी आहे, बघून घेईल मी. आणि काही जण असेही असतात ज्यांना थोडीफार अडचण आली ना तरी ते घाबरतात की अरे यार आता मी काय करू, आणि मग बस ते त्याचाच विचार करतात. आपल्यावर असतं आपण कोणत्या दुःखाला मोठं समजायचंय, कोणत्या अडचणीला किती महत्व द्यायचंय, सगळं काही आपल्यावर असतं. एका गावात दोन मुलं राहायची, ते मित्र होते, अगदी लहानपणी ते मित्र होते. त्यांच्यातल्या एका मुलाला शहरामध्ये एक जॉब मिळाला आणि तो लहानपणापासूनच शहरातच राहायला लागला, तिथेच मोठा झाला, तिथेच त्याने लग्न केलं आणि तो तिथेच सेटल झाला. आणि हा खेड्यातला मित्रही इथेच काहीतरी काम करायला लागला. पण त्यांची मैत्री मात्र अजूनही होती. त्या शहरातल्या मित्राला आठवण होती, त्याला माहिती होतं की गावात माझा एक मित्र होता लहानपणी. त्याने त्या मित्राला त्याच्या घरी बोलवलं. त्या शहरातल्या मित्राला त्याच्या गावातल्या मित्राला दाखवायचं होतं की शहरात किती सुविधा असतात, शहरात सगळं काही कसं छान असतं, सगळं किती कम्फर्टेबल असतं. पण ज्यावेळी तो गावातला मित्र त्या शहरातल्या मित्राच्या घरी आला तेव्हा त्याने विचार केला की अरे यार हे असं काय घर आहे, किती छोटंसं घर आहे. आणि तो शहरातला मित्र अगदी गर्वाने त्या खेड्यातल्या मित्राला त्याचं घर दाखवत होता की हे बघ माझ्या घरात किती सुविधा आहेत, काय काय आहे. त्यानंतर त्या शहरातल्या मित्राने त्या गावातल्या मित्राला जेवणासाठी बसायला सांगितलं डायनिंग टेबलवर. त्यावेळी हा खेड्यातला मित्र म्हणाला की अरे असं काय, मी या खुर्चीवर बसून जेवणार आहे का, त्याला तिथे नीट जेवताच आलं नाही. शहरातला मित्र त्याच्यासाठी जे जे काही करत होता त्यात त्या खेड्यातल्या मित्राला अनकम्फर्टेबल वाटत होतं की अरे यार हे असं काय करतोय, हा मला तर नाही आवडत असं खुर्चीवर बसून खाणं, मी तर खाली बसून जेवतो. आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या. जेव्हा रात्री झोपायची वेळ आली त्यावेळी त्या शहरातल्या मित्राने त्याच्या खेड्यातल्या मित्राला ज्यावेळी एक रूम दिला झोपण्यासाठी त्यावेळी त्या रूममध्ये एसी ऑन केला. आणि ज्यावेळी हा खेड्यातला मित्र त्या एसीमध्ये झोपला त्यावेळी त्याला झोपच लागत नव्हती की अरे यार हे असं काय, मला खूप थंडी वाजतीये, अचानक असं गार का वाटतंय मला. त्याला ती एसीची थंडी सहन होत नव्हती. तो रात्रभर जागी होता
आणि सकाळी त्याचा मित्र उठण्याआधीच तो खेड्यातल्या मित्र त्याच्या घरी निघून गेला होता। तो शहरातला मित्र हैराण झाला की माझा मित्र कुठे गेला, आणि जर तो घरी गेला तर तो का गेला, नेमकं झालंय तरी काय। आणि हा गावातला मित्र ज्यावेळी गावात पोहोचला त्यावेळी तो सगळ्या गावातल्या लोकांना सांगायला लागला की तुम्हाला माहितीये तो माझा शहरातला मित्र नरकात राहतो, तो नरकात कळतच नाही तो कस काय राहतो, कळतच नाही त्याला तिथे कस काय आवडतं, किती छोटंसं त्याचं घर आहे, किती छोटंसं त्याचं बाथरूम आहे, सगळं काही विचित्र आहे त्याच्या घरात। त्याला असं वाटतंय की शहरातल्या जीवनात खूप सुविधा आहेत पण असं काहीच नाहीये, काय माहिती कस काय राहतो तो तिथे। आणि इकडे तो शहरी मित्र गावात यायला निघाला होता, त्याला बघायचं होतं की त्याचा मित्र का निघून आलाय। तो ज्यावेळी त्याच्या कारमध्ये बसून गावात येत होता त्यावेळी त्या गावातले खड्डे बघून त्याला असं विचित्र वाटायला लागलं की अरे यार किती खड्डे आहेत या रस्त्यामध्ये। त्याने विचार केला की अरे यार माझा मित्र इथे राहतो तरी कसा, इथला रस्ताही ठिकाणावर नाहीये। आणि ज्यावेळी तो शहरातला मित्र त्याच्या गावातल्या मित्राच्या घरी पोहोचला त्यावेळी त्याने विचार केला की अरे यार असं काय घर आहे, असं काय घर आहे याच, कस काय राहतोय हा इथे, याच्या दरवाजाच्या बाहेरच गाय बांधले आहेत, इथे विचित्र वास येतोय आणि हा इथे राहतो, अरे अरे हा राहतो तरी कसा। आणि तो गावातला मित्र त्याच्या शहरातल्या मित्राला बघून खुश झाला की अरे तू आलाय का, ये आता मी तुला दाखवतो की इथल्या जीवन किती भारी आहे ते, चल मी तुला जेवण देतो। ज्यावेळी त्याने त्याला जेवायला बसवलं त्यावेळी जमिनीवर बसवलं, हा शहरातला मित्र म्हणाला की अरे यार इथे बसून खाणार आहे मी, त्याला तिथे जेवणच गेलं नाही आणि त्याला ते जेवण आवडलंही नाही की अरे यार असं काय जेवण आहे, हे तर मला जात पण नाहीये। आणि मग त्या गावातल्या मित्राने सांगितलं की चल आता मी तुला झोपायला एक छानशी जागा देतो। तो त्याला एका झाडाच्या खाली घेऊन गेला आणि सांगितलं की बघ इथे किती मस्त हवा येते, किती छान वाटतंय, इथे झोप। तो शहरातला मित्र म्हटला की अरे इथे झोपवतोय हा मला इथे। तो शहरातला मित्र त्या गावातल्या मित्राला म्हणाला की अरे नाही नाही मी तर थोड्याच वेळासाठी आलो होतो, मला तर लगेच घरी जायचंय। आणि तो लगेच अगदी फास्ट त्याच्या घरी निघून गेला। आणि ज्यावेळी तो घरी पोहोचला त्यावेळी तो घरी जाऊन म्हणायला लागला की अरे यार ते गावातले लोक कसे राहतात, तिथे गावात काहीच सोयी सुविधा नाहीयेत, किती मागे आहेत ते लोक, कस काय राहतात ते तिथे। बघा गावातला मित्र असं म्हणाला होता की शहरातले लोक नरकात राहतात, त्यांचं जीवन अगदी विचित्र आहे। आणि शहरातला मित्र असं म्हणाला की गावातले लोक खूप मागे आहेत, त्यांचं जीवन खूप विचित्र आहे। शहरातला मित्र म्हटला की गावातल्या लोकांमध्ये खूप दुःख आहे आणि गावातला मित्र म्हटला की शहरातल्या लोकांच्या आयुष्यात खूप दुःख आहे। आता कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे, बघायला गेलं तर दोघेही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत। अगदी असंच आपलं जीवन आहे की आपण आपल्या जीवनातल्या परिस्थितींना कशा पद्धतीने बघतो। आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीकडे बघतो त्यावेळी आपण स्वतः ठरवत असतो की ती चांगली आहे किती वाईट आहे, हे आपल्यावर डिपेंड करतं। खरं तर आपण आपल्या जागी बरोबर असतो पण आपण आपला दृष्टिकोन बदलायला हवा। आपण हे जाणून घ्यायला हवं की ही जी नवीन गोष्ट आहे त्यात काय नवीन आहे, ह्या ज्या मला अडचणी येत आहेत त्या काय येत आहे, त्यांना मी कसं सॉल्व्ह करू शकतो। आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो की खूप दुःख आहे, खूप दुःख आहे, खूप अडचणी आहे, खरंच खूप कठीण आहे यार जीवन, असं जर म्हणणार तर तुमचं जीवन खरंच खूप कठीण बनून जाईल। तुम्हाला सगळं काही दुःख वाटायला लागेल, तुमच्या आजूबाजूला सगळं काही असं विचित्र वाटायला लागेल, मलाच दुःख आहे, खूप दुःख आहे असं फील व्हायला लागेल। पण ज्यावेळी आपण कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघतो की काही नाही जे काही झालं खूप वाईट झालं पण आता मी प्रत्येक गोष्ट सांभाळून करेन, जे काही झालं त्यातून मी शिकेन, ज्यावेळी आपण असा विचार करतो ना त्यावेळी आपल्यात हिम्मत येते, आपल्याला कळतं की हो मी करू शकतो, मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो, मी कुठल्याही प्रॉब्लेम मधून बाहेर निघू शकतो, फक्त गरज आहे ती प्रत्येक प्रॉब्लेमला समजून घेण्याची। म्हणून लक्षात ठेवा कुठलंही दुःख किंवा कुठलंही सुख इतकंही मोठं नसतं जितकं मोठं आपण त्याला विचार करून करून बनवत असतो, आपल्या विचारातच ते मोठं असतं। आपण एखाद्या गोष्टीचा इतका विचार करून टाकतो की ती गोष्ट आपल्याला खूपच मोठी वाटायला लागते। म्हणून जर तुम्हाला तुमचे दुःख मिटवायचे असतील ना तर असा विचार करू नका की यार माझ्या आयुष्यात दुःख आणि दुःखच आहे, असा विचार करा की आजपर्यंत मला जीवनात काय काय चांगलं मिळालं, माझ्याकडे काय काय छान गोष्टी आहेत, त्यांचा विचार करा। जसं की त्या खेड्यातल्या मित्राने शहरात जाऊन जर तिथल्या गोष्टींना दुःखाच्या दृष्टिकोनातून न बघता काहीतरी क्युरियोसिटीने बघितलं असतं की अरे वा हे असं असतं का, इथे असं जेवण करतात का, तर त्याला तिथे काहीतरी नवीन आनंद मिळाला असता की अरे वा
आमच्याकडे असं असतं आणि इथे असं आहे, त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असतं, काहीतरी नवीन फिलिंग मिळाली असती, पण त्याने तसं काहीच केलं नाही. त्याने त्या सगळ्या गोष्टींना विचित्र दृष्टिकोनातून बघितलं की अरे असं काय आहे. मग त्याला ते सगळं विचित्रच वाटायला लागलं. म्हणून असं करू नका, ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम येईल, ज्यावेळी एखादं संकट येईल, जे काही होईल, तेव्हा ते आधी समजून घ्या, त्याचा नीट विचार करा. विचार करायलाच हवा, पण असा विचार नका करू की अरे अरे हे दुःख किती मोठं आहे. विचार हा करा की हे काय दुःख आहे, यातून मी कसा बाहेर निघू शकतो, हे खरंच इतकं महत्वाचं आहे का जितकं मी त्याला महत्व देतोय. असा विचार करा की मी यातून बाहेर पडेन, मला यातून बाहेर पडायचंय. ज्यावेळी असं काहीतरी कराल, असा विचार कराल, त्याचवेळी तुम्ही त्यातून बाहेर निघू शकाल. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला, प्रत्येक अडचणीला जास्त महत्व देऊ नका. तेव्हाच ते तुम्हाला छोटं वाटायला लागेल आणि वास्तवात समजेल की ते किती छोटं आहे. आणि जर ही सवय झाली ना, तर तुम्हाला आयुष्यातला कोणताच प्रॉब्लेम दुःखी करू शकणार नाही, कोणतंच दुःख दुःखी करू शकणार नाही, तुम्हाला कोणतंच दुःख दुःख आहे असं वाटणार नाही, आणि तुम्ही खुश राहाल, फक्त खुश.